former chief Vijay Sardesai exposes Goa government on GMR revenue loss. Today, Vijay Sardesai. I'll link you 2B. Speaker sir, answer as per computer sheet. Speaker sir, operation aha Mopa airport ajir. O Mopa airport manto PPP project. PPP project under DBFOT. म्हणजे डिझाईन बिल्ड फायनान्स ऑपरेट ट्रान्सफर. स्पीकर सर, आम्ही प्रश्न विचारलेलो की तुवें आमकां कितें एक्झॅम्पशन दिलां काय म्हणून फिजान. मंत्र्यान आन्सर दिला की एक्झॅम्पशन आम्ही दिवं ना म्हणून, पूण तुवें तांकां रेव्हन्यू हॉलिडे दिली, वाडयली, हे आन्सर आमकां मेळिल्लें आहा आनी आमकां खबर आहा. स्पीकर सर, ह्या प्रोजेक्टा खातीर 2,101 acres, एक एकर म्हळ्यार 4,000 square meters, 2,101 acres एक्वायर केल्ले लोक जे सर्वसामान्य नागरीक आहात त्यांचे, तांकां अजून मेरेन पैसे मिळूंक ना. GMR ऑलरेडी जोडपाक लागली. स्पीकर सर, GMRान 2022-23 and 2023-24 म्हळ्यार 2 वर्सांत GMRान 545 crores जोडल्या अशें म्हणून आमकां हांगा कळटा. आतां तातूंत स्पीकर सर एक कंडीशन आहा ग्रीन बेल्ट म्हणून. ग्रीन बेल्ट म्हणटा ते कंडीशन नंबर 7 ऑफ एडेंडम टू EC इश्यूड ऑन 13-3-2020. एक्झॅक्ट उतर अशें आहा, ग्रीन बेल्ट शॅल बी डिव्हलप्ड इन एरिया एज प्रोवायडेड इन प्रोजेक्ट डिटेल्स विथ नेटिव्ह ट्री स्पिसीस इन अकॉर्डन्स विथ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. स्पीकर सर, हांवें RTI घाली फॉरेस्ट डिपार्टमेंटाक विचारपाक की तुमी खंयची झाडां दाखयलीं काय म्हणून, कित्याक नेटिव्ह स्पिसीस त्यो. फॉरेस्ट डिपार्टमेंटान स्पीकर सर, विच आय कॅन प्लेस ऑन द टेबल ऑफ द हाऊस, म्हाका उत्तर दिलें की आमकां नो इन्फॉर्मेशन इज अवेलेबल. आली स्पीकर, दीस इज नॉट अ दीस आ दीस इज RTI रिप्लाय, नो फोटोग्राफ. स्पीकर सर, आतां हाजे खातीर आनी एक RTI गेली आमी सिव्हील एविएशन डिपार्टमेंटाक, जें सिव्हील एविएशन डिपार्टमेंट मुखेलमंत्री अंडर येता. तांणी म्हाका स्पीकर सर, हांवें मागली पातळ भाजी, तांणी म्हाका दिली रस्सा ऑमलेट, भलतेंच दिलें स्पीकर सरांचे. ते म्हणटा 55,000 झाडां मारलीं आनी ताचे खातीर आमी कॉम्पेन्सेटरी ऑफ फॉरेस्टेशन केलें साखळे दिवचले. हांव विचारता ग्रीन बेल्ट थंय केलो काय म्हणून, बिकॉज दॅट्स अ रिक्वायरमेंट ऑफ द सुप्रीम कोर्ट. स्पीकर सर, सो म्हजो म्हाका आतां दिसता हाजेर की आमी म्हणटात हो जावंय जाला जावंय जाला, हो घर जावंय जाला GMR म्हणटो. म्हणटकच म्हजो पॉयंटेड क्वेश्चन मुखेलमंत्र्याक, वेदर ग्रीन बेल्ट एज पर एडेंडम टू EC EIA रिपोर्ट एन्ड सुप्रीम कोर्ट जजमेंट हॅज बीन डिव्हलप्ड बाय GGIAL एन्ड इफ नॉट वॉट एक्शन यू वील टेक. स्पीकर सर, विजयबाब सरदेसाय यांनी मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट ह्या एअरपोर्टाचेर एकंदर लोकांक पैसे मिळूंक ना. स्पीकर सर, सगळ्यांच्यो केसीस ज्यो आहा पळय न्ही, ज्यांच्यो क्लियर जाल्या तांकां 100% पैसे मेळ्या. ज्यांचे डॉक्युमेंटेशन ज्यांच्यांनी क्लियर दिवंक ना, काही लोक पेडल्यान रावत ना, मुंबय आनी भायर सगळ्याक रावता, तांच्यांनी आमी फास्ट ट्रॅक करपा खातीर आनी तांकां फेसिलिटेट करपाक आमचे सिव्हील एविएशन डिपार्टमेंट तांकां मदत करता आनी उरलेल्यांचे पैसे तांच्यांनी क्लेम घालतो तांकां मेळटले. दुसरे स्पेशल स्पीकर सर, तांच्यांनी जो प्रश्न म्हटलो की आमी फाटल्या ग्रीन बेल्ट ना तेजेर येता हांव. कन्सेशनर एग्रीमेंटाच्या प्रमाणे आमी तांकां हे जो आहा पळय न्ही रेव्हन्यू हॉलिडे जी आहा ती कन्सेशनर एग्रीमेंटा प्रमाणेच दिल्या. आमी खंयसरूच आमचो कन्सेशनर एग्रीमेंट वायलेट करूंक ना आनी त्या खातीरच तांचो जो रेव्हन्यू म्हणजे आमकां रेव्हन्यू येवपाक जो सुरवात जाता हो 7 डिसेंबर 2024. तिसरो तेणी जो विचारलो ते रिगार्डिंग दॅट ग्रीन बेल्ट, तिसरो हांवें तुका एकूच पॉईंट दोन सब क्वेश्चन विचारले ताजे उत्तर ना, तुका हांव दुसरो विचारपाचो विचारतो. तीन सप्लिमेंटरी विचारपाक हांवें खंय ना म्हटलं, तुका हांवें पयलो विचारला ग्रीन बेल्टाचे, ताजेच उत्तर दी. पयली तुवें पैसे मेळोंक ना म्हणून सांगले, म्हाका ते सांगूंक ना सांगला हांवें, मेळूंक ना तांकां, बट ते कळोंक जाय ना जाल्यार परत म्हणटलो तांकां लँड लुजर सर्टिफिकेट पासून दिना तूं, पैसे सोडून सर्टिफिकेट पासून दिवंक ना. लँड लुजर सर्टिफिकेट तांच्यांनी एप्लाय करचे, आमी दिवपाक सुरवात केल्या. तांच्यांनी सिव्हील एव्हिएशन डिपार्टमेंटा कडेन एप्लाय करचे, ताका लँड लुजर सर्टिफिकेट जाका दिवपाक जाय, जाका आमी क्लेम दिलो, जे पैसे ज्यांनी आपले घेतले ताका लँड लुजर सर्टिफिकेट मेळटली. पैसे घेतले न्ही, पैसे घेवंक ना ताका जाय न्ही, ते आपलो लँड जमीन अजून व्हेरीफाय जावंक ना जर त्या तोच लँड लुजर म्हणून GMR जोडीत आहात ते थंय. स्पीकर सर, जेणे ज्याचे पैसे अजून क्लियर मेळोंक ना, कारण डिस्प्यूट आहा म्हणून मेळोंक ना, कारण जे डिस्प्यूट क्लियर झाले म्हणजे त्याला लँड लुजर सर्टिफिकेट मेळटली.
तिसरो जो त्यांनी प्रश्न विचारला जो माका पहिले अकॉर्डिंग टू द ईसी त्यांनी जो ग्रीन बेल्ट डेव्हलप करपाक जाय त्यानुसार त्यांच्यानी अजून तो करू ना तो कळला त्यांच्यानी तो आम्ही त्याच्या जो ग्रीन स्पीसीस विच इज स्टेटीतला स्पीसीस असा त्याप्रमाणे लावपाक जाय तो आम्ही त्यांना करपाक लायतले 693 acres तो 693 acres तर दोन असा गजाली एक जो हा पहिली तो ग्रीन बेल्ट आणि भायला आउटर एरिया जो डेव्हलप करपाक जाय तो म्हटला आणि अकॉर्डिंग टू द त्यांना कोर्टान इन्स्ट्रक्शन दिले त्याप्रमाणे तितकी झाडा त्यांच्यानी लावपाक जाय ती झाडा लायली ना ना झाडा इज नॉट ग्रीन बेल्ट स्पीकर सर झाडा आणि ग्रीन बेल्ट कन्फ्यूज जाऊ नये ना म्हणून म्हटलं हांवें इट इज त्याचा जो डेव्हलप करपाक जाय ग्रीन बेल्ट तो करतलो आणि त्याचा रिप्लेसमेंट म्हणून थंय कट केला म्हणून जितकी झाडा त्यांच्यानी लावपाक जाय असली पहिली तितकी झाडा त्यांच्यानी तितक्या एकरात लायली स्पीकर सर आता माझा दुसरा प्रश्न स्पीकर सर मुख्यमंत्र्यांनी म्हणले आता की रेव्हेन्यू एग्रीमेंट रेव्हेन्यू शेअर जो असा तो कन्सेशन एग्रीमेंटात बसूनच केला गेल्या असेंब्ली सेशनात स्पीकर सर याच मुख्यमंत्र्यांनी सांगितले की 36.99% ऑफ द ग्रॉस रेव्हेन्यू व मे 31st मिळपाक लागतो आता त्यांनी कॅबिनेट डिसिजन घेतले आणि तो कन्सेशन एग्रीमेंट अमेंड केला सो कन्सेशन एग्रीमेंटा प्रमाणे तुम्ही करू ना ते ओगीच कानात घाल नका कन्सेशन एग्रीमेंट तुम्ही अमेंड केला आणि कॅबिनेट डिसिजन घेतले नाही कॅबिनेट डिसिजन कित्याक घेऊ तुम्ही सो घेतले ते घेतले आता हा ताजेर वसना स्पीकर सर हा ताका एक लक्षात हाडूक सोदता 36.99% ऑफ द ग्रॉस रेव्हेन्यू ग्रॉस रेव्हेन्यू म्हणजे किती स्पीकर सर इट इज मनीज रिसिव्ह्ड फ्रॉम सब लायसन्सीस from aeronautical and non-aeronautical services and monies from non-refundable deposit bar concession fees for aeronautical and non-aeronautical services ye amount wo amount kitlo jata what is the gross revenue according to you speaker sir after 7th of december 2024 jo gross revenue taja kade etlo pale ni including the deposit money that will also come टू द स्टेट गव्हर्मेंट ना 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 तसे म्हणणार स्पीकर सर तुका जर हा पैसे दिवपाचो हा तुका खबर पैसे काय दिवपाचो तुका खबर असतले हा तुका कितलो देत आहा तो तू ओगीच असे माका सांगू शकना तुका हा कितले दिवपा जाय मायझो मेन स्पीकर सर अप्रॉक्सिमेटली हे तुका खबर असतले आता हा तुका विचारता वो ग्रॉस रेव्हेन्यू तांचो कितलोसो जाता अप्रॉक्सिमेटली कित्याक म्हजे फिगर आहा नाल्या हा तुका सांगता स्पीकर सर हाजे कॅल्क्युलेशन्स जे असा पहिले नी तो जे सांगता मी आतापर्यंत ग्रॉस हांवें त्याला परत सांगला की एन्युअली त्याचं पूर्ण ग्रॉस रेव्हेन्यू जो असा पहिले नी वो 36.99% वो सरकाराक येतलो आणि आम्ही 7th December 2024 उपरांत आमचो कन्सर्न ऑफिसर जो असा सिव्हिल एव्हिएशनचो वो त्यांच्या ऑडिट डिपार्टमेंटाकडे कंटिन्युअसली इन टच असतलो आणि तो रेव्हेन्यू आमच्याकडे आता हा तुका मातसो अवेअर करता सिन्स तू इतले कॅज्युअली घेता म्हणून हा कॅज्युअली घे ना स्पीकर सर एक मिनिट 24-25 फायनान्शियल इयर 24-25 लँडर्सांक ताणी जी जी आय एलान सांगला की आम्ही 960 कोटी रुपया जोडपाचे आहात ताजे 36% म्हणल्यार स्पीकर सर 207 कोटी रुपया जे आमकां आता लॉस जाता बिकॉज ऑफ युअर कॅबिनेट डिसिजन सो स्पीकर सर हे तकलेन फक्त दवर की कितले अमाऊंट जाता तो 207 कोटी रुपया तुवें लॉस केले एक कॅबिनेट डिसिजन घेऊन कोणा खातीर लॉस केले जी जी आय एलाक कारण किते स्पीकर सर कारण किते कित्याक तांचे हाजेर पॅन्डेमिकान बंद पडिल्ले म्हणून म्हाका तुमी आन्सर दिला पॅन्डेमिकान 20 दीस बंद आशिल्ले म्हणून काम 20 दिसां खातीर 207 कोटी रुपया सरकाराक लॉस करपी तूं पयलो मुखेलमंत्री इंडियन असतलो हे म्हाका कळना स्पीकर सर ताका हांव परत एकदां सांगता कोर्टाच्या ऑर्डरी खातीर 634 दीस ताका रेव्हेन्यू हॉलिडे मेळ्ळो आनी कोविडा खातीर ताका 180 दीस रेव्हेन्यू हॉलिडे मेळ्ळो तुजी कॅबिनेट नोट 20 दीस म्हणटा ना दाखय कॅबिनेट हांवें तुजी कॅबिनेट नोट पळयल्या स्पीकर सर कॅबिनेट नोट तुवें ड्राफ्ट करून आतां आनी ड्राफ्ट केल्ली स्पीकर सर हे क्लियर कट आनी हो कन्सेशनल एग्रीमेंटाच्या नुसारूच आसा स्पीकर सर अमेंड केलो कॅबिनेटान कसो नुसार म्हणू येता कोंकणी कसली म्हाका समजना ही कसली कोंकणी ती स्पीकर सर कारण किदें कित्याक तुवें लॉस केलें सरकाराक सांग म्हाका स्पीकर सर सरकाराक एकूय पयसो आमी लॉस करूंक ना कारण रेव्हेन्यू हॉलिडे 2 वर्सां म्हणजे त्याची डेट जी असा पहिली हांव परत एकदां सांगता म्हणजे त्या डेटीकूच आमी आमकां रेव्हेन्यू जो सरकाराक घेवपाक जाय पहिली तो सुरू जातलो स्पीकर सर
एक सारांश घेता हांव आनी मुखेलमंत्र्याचे एक अटेन्शनान हाडटा. सारांश असो की कितले पयशे ते आमकां दिवपाचे आहा ते आमकां खबर ना. कितले पयशे एक कॅबिनेट डिसिजन घेवन आमकां लॉस जाता ते आमकां खबर ना. कितले पयशे ते जोडूंक लागले ते आमकां खबर ना. आमकां खबर कितें आहा, कितें खबर आहा आमच्या सरकाराक, हे मातशें उत्तर दिया. स्पीकर सर, तो जे सांगता पळय न्ही, फाटल्या फायनान्शियल इयराक 22-23 ओके, हो जो त्यांचा टोटल इन्कम जो दाखयला पळय न्ही, 22-23-24 व आता पर्यंत 305 कोटी रेव्हेन्यू जो असा पळय न्ही, हो त्यांचा दाखयला. आम्ही पर्सनली मॉनिटर ना, फिगर रॉंग स्पीकर सर, फिगर रॉंग. 545 कोटी 22-23, 23-24 545 crores आणि त्यांनी 24-25 960 crores जोडटले म्हणून सांगा. लँडरांक दिला, स्टॉक एक्सचेंजीन गेल्या मेळटा तुका. कोण स्टॉक एक्सचेंज फुडें जोडटले पळय न्ही, हांवें परत सांगला की 7 डिसेंबर 2024 उपरांत त्यांच्या रेव्हेन्यू जो त्यांच्या केटी देतलो तितुलो 36.9 स्पीकर सर, एक मिनिट सारांश घेता. पहिलो जो ताणें म्हाका उत्तर दिलें की आमी ग्रीन बेल्ट तांकां करूंक लायतले, कितले मेरेन करूंक लायतले, नाजाल्यार तो सुप्रीम कोर्टाचो कंटेम्प्ट जाता स्पीकर सर. आनी फाल्यां जर तेंय कॅट केलें जाल्यार हांव चीफ जस्टिसाक लॅटर बरयतलो की कंटेम्प्ट जाता आनी इसी तांची विड्रॉ जातली. इसी विड्रॉ जाल्यार सेकंड फेज करूंक मेळची ना. सो बेटर म्हाका उत्तर दिया की केन्ना मेरेन हो ग्रीन बेल्ट तुमी तांकां करूंक लायतले आनी फॉरेस्ट डिपार्टमेंटाक आमच्यो लोकल स्पिसीज आयडेंटिफाय करूंक लायतले. स्पीकर सर, तो पूर्ण ग्रीन बेल्ट जो तो सांगता पळय न्ही, इट इज एन सुप्रीम कोर्टाची गायडलायन आसा. ताज्या प्रमाणे हांव जस्ट हांव आत्तां सांगू शकना की बाबा तो सुप्रीम कोर्टाची गायडलायन आज मेरेन ते करूंक जाय आशिल्लो. ऑलरेडी व्हायलेटिव्ह आहा. इट इज कंडिशन 7 ऑफ द एडेंडम. आम्ही न्ही तर सुप्रीम कोर्टान त्यांना निरीक जे मॉनिटर करपाक लायला, ते नेरी निरी जे आहा पळय न्ही, ते मॉनिटरही करता आणि सुप्रीम कोर्टाक हेजी टाइम टू टाइम गाईडलाईनही दिली. अरे हांवूय मॉनिटर करता, नेरीत ती हांव करता पळय. स्पीकर आमदार हांगाचो स्पीकर सर, व्हायलेशन झाले किती करतलो, एक्शन किती घेतला सांगा. स्पीकर सर, अकॉर्डिंग टू द कन्सेशनल एग्रीमेंट व्हायलेशन केल्या उपरांत त्यांच्या किती जी एक्शन घेऊक जाय पळय ती आम्ही एक्शन घेता. तशें न्ही, अरे ऑलरेडी व्हायलेट केलो. स्पीकर सर, आम्ही सांगला पण नेरी मॉनिटर करता त्या खातीर त्यांना तो त्यांच्यानी टाइम मागला, आम्ही टाइम दिला.